हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी चॅनलमध्ये। पावसाळ्यात भटकंती करण्यासाठी पर्यटकांना अनेक ठिकाणं खुणवत असतात। महाराष्ट्राला निसर्गरम्य ठिकाणांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। महाराष्ट्रात पावसात फिरण्यासाठी उत्तम अशी अनेक पर्यटन स्थळं आहे। मात्र जर तुम्हाला निसर्गाचं सान्निध्य जवळून अनुभवायचं असेल तर भंडारदरा सर्वोत्तम ठिकाण आहे। नाशिकपासून 70 किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेले भंडारदरा एक उत्तम ठिकाण आहे। पावसाळ्यात तर हे ठिकाण निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालतं। इथल्या डोंगरदऱ्या, धबधबे, जलाशय, धरणाच्या आजूबाजूचा भाग, प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी भंडारदऱ्याला तर जरूर गेलेच पाहिजे। तर आज आपण भंडारदऱ्यातील पावसाळ्यातील सर्वोत्तम असे 10 पर्यटन स्थळे पाहूया। नंबर 1, भंडारदरा धरण। भंडारदरामध्ये प्रवेश करता समोर येते ते भंडारदरा धरण। हे धरण आशा खंडातील एक धरण आहे। या धरणाचं मूळ नाव विल्सम डॅम असून यातील जलाशयास आर्थर लेक असे म्हणतात। हे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे। या नदीचा उगम रतनगडावर झालेला आहे। 1926 साली बांधलेलं भंडारदरा धरण महाराष्ट्रातील एक जुनं आणि नितांत सुंदर धरण आहे। धरणाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे। डोंगरांमधून अनेक धबधबे वाहताना आपल्याला येथे पाहायला मिळतात। नंबर 2, अम्ब्रेला फॉल। पावसाच्या पाण्याने भंडारदरा धरण जेव्हा भरतं तेव्हा त्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात। धरणाच्या भिंतीवरून पाण्यामुळे जो धबधबा निर्माण होतो त्याला अम्ब्रेला असे म्हणतात। या धबधब्याचा आकार छत्रीप्रमाणे दिसत असल्यामुळे याला अम्ब्रेला फॉल असं म्हटलं जातं। हा धबधबा जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाहता येतो। नंबर 3, रंधा धबधबा। भंडारदरा धरणापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे। या धबधब्याचा आकार अतिशय विशाल असल्याने तो पावसाळ्यात पाहणं रोमांचक असतं। पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो। बॉलिवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शक ही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले, त्यामुळे मैंने प्यार किया, प्रेम कुर्बान, राजू चाचा इत्यादी अनेक चित्रपटातील थरारक दृश्य येथे चित्रित झालेले आहेत। नंबर 4, नानी वॉटरफॉल। हा उंचावर पडणारा पाण्याचा प्रवाह पाण्यासाठी अगदी छान आहे। शिवाय या धबधब्याच्या बाजूने सुरक्षिततेसाठी लोखंडी पूल तयार केलेले आहेत, त्यामुळे अगदी जवळून पाण्याचे तुषार अंगावर घेत तुम्ही हा धबधबा पाहू शकता। नंबर 5, नेकलेस फॉल। रतनवाडीमध्ये अनेक छोटे मोठे धबधबे पाहता येतात। त्यातील सर्वात आकर्षक धबधबा म्हणजे नेकलेस क्वीन धबधबा। हा धबधबा एखाद्या राणीच्या गळ्यातील हाराप्रमाणे दिसतो। निसर्गाचा हा आविष्कार नक्कीच पाहण्यासारखा असतो। नंबर 6, सांदण व्हॅली। डोंगर कपारीमध्ये निर्माण झालेली ही सांदण व्हॅली म्हणजे निसर्गाचा एक देखणा चमत्कार आहे। सांदण व्हॅली जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक तर तुम्ही शेंडी आणि घाटघर करत सांब्रत गावात पोहोचू शकता, अथवा तुम्हाला रतनवाडी मार्गे सांब्रत गावात पोहोचावे लागते। सांब्रत गावात पोहोचल्यावर तुम्ही सांदण दरीत जाऊ शकता। पावसाळ्यात ही पाहण्यासाठी पर्यटक येतात। सांदण व्हॅली खाली उतरण्यासाठी एक अरुंद वाट आहे। या दरीत खाली उतरल्यावर निसर्गाचं सुंदर असे दृश्य पाहून तुम्ही चकित व्हाल। नंबर 7, रिव्हर्स फॉल। सांब्रत गावातच हा रिव्हर्स वॉटरफॉल हा धबधबा डोंगर कड्यांमधून कोसळताना वाऱ्यांमुळे उलट दिशेला त्याचा प्रवाह उडतो, म्हणून याला रिव्हर्स वॉटरफॉल असे म्हणतात। मात्र या जाताना स्वतःची आणि इतरांची नीट काळजी घ्या, कारण पावसाळ्यात दुःख आणि वाऱ्यांमुळे हा भाग थोडासा धोकादायक आहे। धुक्यांमुळे डोंगर कडा नेमकी कुठे संपती हे समजणं थोडं अवघड आहे। काही नियम पाळल्यास या ठिकाणी तुम्हाला निखळ आनंद लुटता येतो। नंबर 8, कळसुबाई शिखर। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखरची ओळख आहे। हे शिखर समुद्र सपाटीपासून जवळजवळ 1646 किलोमीटर उंचीवर आहे। सह्याद्रीच्या या उंच शिखरावर कळसुबाईचे मंदिर आहे। या शिखरावरून दिसणारं पावसातलं निसर्ग चित्र हे फारच मोहक आणि नयनरम्य असतं। दरवर्षी अनेक गिर्यारोहक या ठिकाणी गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी कळसुबाई शिखराला भेट देत असतात। नंबर 9, घाटघर कोकणकडा। शेंडी गावापासून 22 किलोमीटरवर घाटघर गाव आहे। घाटघर मधील कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात। या गावात घाटन देवीच्या नावावरून या गावाला घाटघर हे नाव पडले आहे। या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक धबधबे पाहायला मिळतील। नंबर 10, अमृतेश्वर मंदिर। भंडारदरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीत श्री अमृतेश्वर मंदिर आहे। हे मंदिर जवळजवळ 1200 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे। हेमंडपंती शंकराचे हे मंदिर जितकं प्राचीन आहे तितकं सुंदर आहे। या मंदिराशेजारी जुन्या पाणीची विहीर आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग पूर्णपणे पाण्याखाली जाते। या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रतनवाडीपर्यंत जलाशयातून बोटीने जाता येते, तेव्हा या पावसाळ्यात एखाद्या वीकेंडला भंडारदऱ्याची सफर जरूर करा। भंडारदरा अभयारण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनामागे वन विभागाकडून काही शुल्क आकारण्यात येतात। थँक्यू।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।